पुणे पोलिसांनी तस्करीचे मोठे रॉकेट उघडकीस आणले असून तब्बल 1100 कोटीचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी मोठ्या कष्टाने हे रॉकेट उद्ध्वस्त केले असले तरी दुरावयाने कुठल्या पोलिसांनीही मदत केली असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मी पुणे पोलिसांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. एक प्रचंड मोठी कारवाई त्यांनी केली आहे आणि या कारवाईमध्ये जवळपास 1100 कोटी रुपयाचे ड्रग्स वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शोधून काढले आहेत. एक लिंक मिळाल्यानंतर त्याचं बॅकवर्ड लिंकेज करत पोलीस गेले आणि त्यामुळे बरेच कन्साइनमेंट सापडले आहेत. ज्या ठिकाणी याचा कारखाना होता तो देखील आता जप्त झालेला आहे. आणि एवढंच नाही, आता याचे फॉरवर्ड लिंकेजेस जे आहेत ते देखील पाहणं चाललेलं आहे. असं लक्षात येत आहे की याचे काही लिंक्स दिल्लीशी देखील आहेत, काही लिंक्स इतर राज्यांची देखील आहेत, त्यामुळे त्या फॉरवर्ड लिंकेजेस देखील आता तपासून तिथनं पण जप्ती करायची आणि तिथलेही गुन्हेगार पकडायचे. त्या त्या राज्यांची मदत आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यांना देखील पकडण्यात येणार आहे. मला असं वाटतं की मी मागच्याही काळात सभागृहामध्ये सांगितलं की आम्ही ड्रग्सच्या संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी हातामध्ये घेतलेली आहे, त्यामुळे निश्चितपणे पोलिसांनी केलेली कारवाई अत्यंत महत्वाची आहे, गंभीर देखील आहे. आणि याच्यामध्ये मी स्वतः पोलीस कमिशनर आणि त्यांच्या अधीनस्थ सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की कोणालाही याच्यामध्ये सोडायचं नाही, कुठले कुठले लिंकेजेस आहेत ते सगळे शोधून काढायचे आणि यदा कदाचित दुरान्वयाने कुठल्या पोलिसांनीही मदत केली असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्याचे सक्त आदेश मी दिले आहेत.